नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के वर्धा जिले के लोकसभा क्षेत्र से। कांग्रेस के गढ़ में एनसीपी के उम्मीदवार, वर्धा लोकसभा से एनसीपी के हर्षवर्धन देशमुख काम शुरू करने का आदेश। मालूम हो कि वर्धा लोकसभा सीट महाविकास अघाड़ी एनसीपी के लिए खाली करेगी और शरद पवार ने हर्षवर्धन देशमुख को तैयारी शुरू करने का आदेश दिया। आइए जानते हैं पूरा मामला। हर्षवर्धन देशमुख राष्ट्रवादी पूर्व विधायक शरद पवार संगठन लोकसभा क्षेत्र वर्धा, इनका क्या कहना है देखिए पूरी रिपोर्ट सुप्रीम पावर न्यूज पर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। लोकसभेच्या निवडणुकीकरता मी तयारी करावी मतदार वर्धा मतदारसंघावर, अशा प्रकारची सूचना मला नेत्यांकडून मिळाल्यानंतर मी मतदारसंघाचा माझ्या परीनं जेवढा काही दौरा करता आला त्यात तो केलेला आहे। महाविकास आघाडीकडून वर्धेची सीट ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटांसाठी पक्षासाठी सुटलेली आहे असं आपण सर्व जाणता, आणि मला सूचना मिळाल्यामुळं मी माझ्या परीनं तयारी सुरू केलेली आहे। प्रतिसाद उत्तम आहे, वातावरण चांगलं आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या शासनाच्या विरोधात लोकांच्या भावना आहेत ती वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही। राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार, सुरुवात शरद पवार शेवट शरद पवार अशा प्रकारची भावना आहे। यातनं कोण गेलं कोण नाही, आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांनी जे काही नेते सोबत आले त्यांना समोर घेऊन पक्ष उभा केला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर जी काही विभागणी झाली यालाही समर्थपणे याही वयामध्ये आदरणीय पवार साहेब सामोरे जाऊ शकतील आणि यशस्वी होतील अशा प्रकारची मला खात्री। विकासाच्या मुद्द्याच्या संदर्भात पाण्याचा प्रश्न असेल आणि त्याचसोबत बेरोजगारीचा जो प्रश्न आहे हा प्रमुख प्रश्न या वर्धा तालुक्यामध्ये आणि त्याच्याशी वर्धा जिल्ह्यामध्ये त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अमरावती जिल्ह्याचे दोन मतदार ग्रामीण क्षेत्रातले मतदार आहेत यामध्ये बेरोजगारीचा सुशिक्षित बेरोजगारीचा विषय आणि त्याचबरोबर उद्योगधंद्याच्या अभावामुळे हे प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहे। शासनाच्या मागच्या 10 वर्षाच्या निर्णयामुळे कुठल्याही नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांमध्ये असंतोष आहे हे नाकारून चालणार। मी विद्यमान उमेदवारांच्या बद्दल किंवा विद्यमान खासदारांच्या बद्दल भाष्य करणं हे योग्य नाही, ती माझी पद्धत नाही। मी कोणाबद्दल विशेषतः उमेदवारांच्या बद्दल वैयक्तिकरित्या काही टीका करत नाही, ती मी करणार। माझे फार चांगले सौजन्याचे संबंध माननीय रामदासजी तडसाहेबांच्या सोबत आहे। विधिमंडळामध्ये आम्ही सोबत काम केलेलं आहे, एका पक्षामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळं त्यांच्याशी माझे फार सौहार्दपूर्ण संबंध आहे। आता त्यांना 400 पार जायचं ते कसं जायचं या विचारात असतील, आम्हाला ती विवंचना नाही विचार येणे, त्यामुळे वेगवेगळे हात खंडित